पाहूया पहिला चढायचा मान अविनाश गायकर यांच्याकडे पाहूया. खोलवर चढाई केलंय, खोलवर चढाई करते पाहूया. अरे मात्र आता त्यांची पक्का झाली पहिली पहिली पक्का आणि पहिला गोल हा उंदरांच्या संघाला. पहिले गुणाची कमाई केली ती उंदरगो संघाने. तंटामुक्त अध्यक्ष गणपत गोसावी, आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. तंटामुक्त अध्यक्ष गणपत गोसावी, आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. सुंदर बक्कर उंदरगाव संघाकडून ही दुसरी बक्कर पाहूया. चढाई करून गेलाय तो कल्पेश सातामकर, भरपूर अनुभव त्यांच्या पाठीशी. अनेक रायगड जिल्हा कबड्डी दौरे केलेला हा संघ उंदरगाव आज या पंचकुशी मध्ये सेमी फायनल मध्ये धडक मारून जादव संघ वांदे संघाबरोबर टक्कर देतोय. पाहूया कीर्तन माळी, एक वांदे संघाचा आधारस्तंभ रिकाम असते परत त्याला प्रत्युत्तर खरे भोंगा वाजतोय. पाहूया संतोष भोईर त्यांच्या समोर वांदे संघाचे पाच खेळाडू काही अंदाज घेतोय. पाहूया जिंकू किंवा मरू अशी ही चढाई. खोलवर चढाई केले पाहूया आणि मात्र त्यांची पक्कड वांदे संघाकडून पक्कड. क्रमांक चारचा खेळाडू अविनाश गायकर सुंदर चढाई करतोय. खोलवर चढाई केले डाव्या कोपऱ्यात. आणि मात्र त्यांनी बरोबर एक गरी बाद केलाय तो उंदरगाव संघाचा. पहिल्या चढाईमध्ये तो बाद झाला होता परंतु आता यशस्वी चढाई झाली त्याची. त्याला प्रत्युत्तर नवोदित खेळाडू आहे उंदरगाव संघाचा. मगापासून या खेळाडूची चढाई बघितल्या होत्या, यशस्वी चढाई मारले होते. 13 नंबरचा खेळाडू उंदरगाव संघाचा त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. अविनाश गायकर खारामोली गावचे मंगेशजी भैकर, आपण सुद्धा कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. मंगेशजी भैकर खारामोली तर मैदान क्रमांक 2 वर सुद्धा अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. खारामोली विरुद्ध राधाकृष्ण नऊवर या संघामध्ये जो विजय संघ होईल त्यांनी तिथेच थांबायचा आहे. जय हनुमान उंदरगाव ब यांच्यावर जो विजय संघ असेल आणि जो विजय संघ असेल त्याला 5 मिनिटं देण्यात येईल. ठीक आहे ठीक आहे. पाहूया मैदान क्रमांक 1 वर मग नवीवारी विरुद्ध खारामोली या दरम्यान सामना झाला. यामध्ये खारामोली संघाने 33 गुणांनी हा सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. सुंदर चढाई. मैदान क्रमांक 2 साठी सेमी फायनलचा दुसरा सामना. जय हनुमान उंदरगाव ब
विरुद्ध खारंबोली मैदान क्रमांक 2 साठी हजर राहायचा आहे. खोलवर सराय केले पाहूया कल्पेश माले यांनी पाहूया खोलवर सराय. संतोष भोई पण लाईट कमीच पडत लांबच्या माहित ना हॉलेशन जवळ ना त्या कपड्यात एक असतं ना इथे 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 तरी असत अविनाश काळकर खेळवर चढाव करतो इंटरकार संघावर. महिला संघाचे 5 क्षेत्ररक्षक 2-1 असा करा लावलेला आहे. कशा प्रकारे आपल्याला यातून गुण मिळत जाईलपर्यंत या ठिकाणी अविनाश काळकर रिकाम्या असा माघारी परत त्याला प्रत्युत्तर देतो. पुन्हा एकदा पुनर्गा संघातून एक नवदीप उगवता तारा चढाई करते सुंदर चढाई होते जी अगदी वाकण्यासारखी चढाई करते. लांडे संघावर भेटवणी देते मध्यरक्षकाला. कारंबोली येथील श्री मंगेश बेळकर याचकडून आमच्या मंडळाला 551 रुपयाचे भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा सदस्य ऋण आहे सदस्य आभार आहे धन्यवाद. बघूया सेमीफायनलचा पहिला सामना पुन्हा एकदा औंढरगाव संघाकडून ठरवच्या दिशेने मात्र भोंगा वाजतोय तो संतोष भोईरसाठी. बघूया सुंदर चखल उजव्या कोपऱ्यात खुणवीर चढाई करतो संतोष भोईर. बघूया आंब्याच्या समोर आंबे संघाचं क्षेत्ररक्षण आणि मला ते बघूया त्यांचा काय निर्णय होतो आणि मला वाटतं संतोष भोईर मात्र या ठिकाणी बाद होते. सुंदर प्रकार अविनाश गायकाचे त्याला प्रत्युत्तर येते. पुन्हा एकदा कल्पेश माळी आणि मला या ठिकाणी कल्पेश माळी सुद्धा बाद होते. सुंदर दोन्ही संघाकडून मात्र खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी पकडू मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतात. आणि खरोखर मित्रांनो हा सुद्धा सामना प्रेक्षकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र आनंदमय सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गावदेव गांधी अ वर्षाचे हनुमानंदर गाव अ या दोन बलाढ्य संघामध्ये हा चालू असलेला सामना आणि दोन्ही संघामध्ये अगदी नामवंत खेळाडू आहेत अनुभवी खेळाडू आहेत. सिमी पहिली चालू आहे सिमी फायनल पहिली चालू दुसरी फायनल सिमी फायनल नंतर काय बोलू नये. बघूया दोन्ही संघांकडे चांगला अनुभव आहे चांगल्या चढाई चांगल्या पकड्या आहेत. आणि या ठिकाणी सेमीफायनलचा दुसरा सामना जे हनुमान इंटरग्राउंड ब वर्सेस जे हनुमान खारंबोली या दोन संघामध्ये होईल. केतन माले बघूया त्यांचं मॅडम क्रमांक 2 चालू करायचं काय चला सेमीफायनलचा दुसरा सामना जानमन अंडरगाव ब वर्सेस जानमन खारंबोली चला मात्र क्रमांक 2 कडे चला. आणि या ठिकाणी मात्र सुंदर पकड होते ती वांदे संघाकडून चला मात्र क्रमांक 2 कडे चला. चला मैदान क्रमांक 2 ला त्यांचा चला. आणि मला ते इंद्रदास संघाकडून सुद्धा मात्र सुंदर पकड पाहायला मिळतात ते अविनाश गायकर याचे. आणि हा सामना या ठिकाणी मध्यंतरासाठी झुकतो.
बघूया. आपण पाहिलं होतं की मध्यंतरापर्यंत एक गुणाचे आभार घेऊन कुंभारकर संघ पुन्हा एकदा मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते आणि खरोखर हा सुद्धा सामना प्रेक्षकांना अगदी रोमांचक आणि आक्रमक शेवटच्यापर्यंत दोन्ही संघ एकमेकांना हिंदू देशील अशा सर्वोच्च क्षमापर्यंत पाहायला मिळेल सामना. चला जयमन उंडरगाव पहा त्यांचं टाईम लावा जयमन उंडरगाव साठी आपला समोरील संघ खारामध्ये हजर असायला ताबडतोब सुंदर हाताने घडे मारण्याचा प्रयत्न बघूया. आम्ही मला बघूया मैदान क्रमांक एक वर कल्पेश भोईर चढाई करते ते वांदे संघावर. रामदेव संघाचं क्षेत्ररक्षण आहे दोन 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 असं करायला लागलेलं आहे बघूया. परंतु या तिकडे संत गत्र माघारी पर्यंत त्याला प्रत्युत्तर देतो पुन्हा एकदा छोटे आणि मला वाटतं पुन्हा एकदा इंद्रगाव संघाकडून खऱ्याच्या दिशेने मात्र भोगा वाजतो. नितीन वर्गेसाठी बघूया. मध्यरक्षकावर पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात कलवर चढाव करते बघूया. नितीन वर्गे जिंकते किंवा मरी आणि मला वाटतं या ठिकाणी खरं तर त्यांची सुंदर पकड मात्र ही रामदेव संघाकडून झालेली आहे आणि या पकड्यावर ते बाद झालं. त्याला प्रत्युत्तर देतो कल्पेश भोईर. खरोखर त्याने क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अगदी आक्रमक चढाई करत आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये पोहोचवण्याचं काम केलं. तेच कल्पेश भोईर आता पुन्हा एकदा बाद होते मात्र सुंदर पकड झालेली या ठिकाणी कल्पेश भोईरची कल्पेश मालवीयची आणि मैदान क्रमांक दोन वर्षी अगदी रंगतदार सामना मात्र होते ते जे हनुमान इंदरगाव वर्सेस जे हनुमान खराब गेले या दोन संघामध्ये. बघूया मैदान क्रमांक दोन वर्षी त्या दोन्ही संघामध्ये चांगली फिरस आहे चांगली लढत आहे. अविनाश काळकर बघूया इकडून तिकडे पुन्हा एकदा उच्च कोपऱ्यात खोलवर चढाई करतो हाताने घर टिपण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं या ठिकाणी सुंदर पकड झालेली आहे अविनाश काळकर याची उत्कृष्ट पकड या ठिकाणी महेश भोईर याने केलेली आहे सुंदर पकड आणि या पकडमध्ये मात्र बाद होते. आणि मैदान क्रमांक दोन वर मात्र खारंबोली संघाकडून एक सुंदर पकड झालेली आहे इंद्रगाव संघाच्या खेळाडूची. खरोखर एक उत्कृष्ट चढाई फक्त होतं ते इंद्रगाव संघाचा आणि त्याच्या या ठिकाणी सुंदर पकड झाली ती खारामोली संघाकडून. मैदान क्रमांक एक वर पुन्हा एकदा केतन मालिक बघूया काय करतो त्याच्यासमोर इंद्रगाव संघाचं सुरक्षण आहे दोन 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 आणि मला वाटतं मैदान क्रमांक दोन वर मात्र खरोखर अतिशय रंगतदार सामना आहे चांगली त्या ठिकाणी प्रेक्षकांचं मात्र प्रस्थान मिळतं बघूया. निलेश म्हात्रे खारांबोली आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असेल तर आपले सहकार्य या ठिकाणी संतोष आरकशी आपले सहकार्य या ठिकाणी वाट बघतात सुंदर चढाई बघूया आणि मला वाटतं याच्यामध्ये एक गुण मिळतो तो इंद्रगाव संघाला. बघूया दोन्ही मैदानावर मात्र सेमीफायनलचे सामने चालू आहेत आणि बघूया अंतिम सामन्यामध्ये कोण धडक मारते सुंदर चढाई होती या ठिकाणी छोट्याची
या ठिकाणी माजी सभापती श्री किशोर धामणसकर खारांबोली यांच्याकडे आमच्या मंडळाला 1001 रुपयाचे भरघोस असे देणगी आलेले आहे. मंडळ त्यांचा सदस्य ऋण सदस्य आभार आहे. धन्यवाद. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आणि 2 गुणाच्या आघाडी जे हनुमान अंतर्गत संघाकडे आहे याची नोंद गांधी संघाने घ्यायची. आपण पाहिले होते की मध्यंतरापर्यंत 1 गुणाची आघाडी उंडरगाव संघाकडे होती. आता सामना संपायला शेवटमध्ये असेल तर आपण व्यासपीठावर बघूया. छोटे पुन्हा एकदा चढाई करते उंडरगाव संघावर. त्याला प्रतिपद्धती पुन्हा एकदा कल्पेश भोई बघूया. त्याच्यासमोर गांधी संघाचे 5 क्षेत्ररक्षक 2-1-2 असं क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या महेंद्र बोकल यांनी इशारा केलेला आहे की सामना संपत शेवटची 4 मिनिटं आणि बघूया शेवटच्या 4 मिनिटांमध्ये मात्र हा उरलेला खेळ. पुन्हा एकदा संतोष भोईर बघूया. आणि मला वाटतं या ठिकाणी मात्र संतोष भोईर याची सुंदर पकड पाहायला मिळते आपल्याला. आणि या पकडीमध्ये बाजवी मैदान क्रमांक 2 वर सुद्धा खारांबोळी संघाकडून पकड सुंदर खरोखर अतिशय रंगतदार सामना मित्रांनो. मैदान क्रमांक 2 वर मैदान क्रमांक 1 वर सामना संपला. शेवटचे 3 मिनिटं अतिशय रंगतदार सामना बघूया. अविनाश कायकर चढाई करतो वांदे संघाकडून. हाताने घरी मारण्याचा प्रयत्न कोणी चढाई बघूया. आणि सुंदर पकड होते ती अविनाश कायकर याची. बघूया मैदान क्रमांक 2 चा सामना मात्र अतिशय रंगतदार आहे सामना त्या ठिकाणी. आमच्या शिघ्र येथील माजी कबड्डीपटू श्री काशीनाथ पाटील कुठे प्रेक्षकांमध्ये असेल तर आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचे. काशीनाथ पाटील कल्पेश भोईर बघूया. पुन्हा एकदा चढाई करते ते वांदे संघावर. सामना संपायला शेवटचा मिनिट मैदान क्रमांक 1 वर बघूया. मात्र दोन्ही संघाकडून अगदी संत खेळ आपल्याला पाहायला मिळते सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. खरोखर प्रेक्षकाने मात्र हाताची घडी घातलेली आहे मैदान क्रमांक 1 वर. बघूया उंडरगाव संघाकडून एक नवोदित खेळाडू
आणि मला या ठिकाणी सुंदर कप्पर आमच्या शिबिर येथील माझे कबड्डीपटू काशीनाथ पाटील यांनी आमच्या मंदिराला 100 रुपयाची भरघोस देऊन केलेलं आहे. धन्यवाद. आणि खरोखर एक गुणाची कमाई करते ते केतन माने. सेमीफायनलचा पहिला सामना मित्रांनो समान गुणाने झुकला होता. बघूया समान गुणानंतर पुन्हा एकदा सामन्याला रंगतदार सुरुवात. आणि मला वाटतं पहिल्या चढाईमध्ये गुण मिळत आहे केतन माने दोनच गुण मिळालेला आहे. आणि केतन माने याची मात्र यशस्वी चढाई होती. त्याच्यानंतर इंद्रगाव संघाकडून कल्पेश भोईर प्रथम चढाई करते. बघूया कल्पेश सातांकर मधुर श्रेष्ठी लाभलेला कल्पेश सातांकर बघूया. पाचवा चढा म्हणजे मेरा दाब होते. आणि हा दुसरा झटका इंद्रगाव संघाला. या ठिकाणी शिग्रा ग्राम पंचायतचे सदस्य श्री अमोल काशीनाथ पाटील यांच्याकडून आमच्या मंडळाला 200 रुपयाची भरघोस अशी देऊन गेलेला आहे. मंडळ त्यांचा सदस्य ऋण सदस्य आभार धन्यवाद. बघूया अविनाश गायकर चढाई करते वांगे संघाकडून. बघूया आणि यशस्वी चढाई आणि एक यशस्वी पकड. मात्र आणि मला वाटते या ठिकाणी वांगे संघ 4-2 इंद्रगाव 0 अशी या ठिकाणी दोन्ही तालिका चांगल्या प्रकारे या ठिकाणी सामन्याचा प्रेक्षकांना आनंद लुटायला मिळतो. बघूया किती सुंदर असा सामना सेमीफायनलचा पहिला सामना आणि याच्यामध्ये एक गुणाची भर होते ती इंद्रगाव संघाकडे. बघूया चढाई करते वांगे संघाकडून. मधुर श्रेष्ठी लाभलेला कल्पेश माले खरोखर त्याने क्वार्टर फायनल मध्ये अगदी हादरवून सोडलेला. आजच्या चढाई पट्टू कल्पेश माले आणि कल्पेश माले सुंदर खरोखर अतिशय मात्र वांगे संघाच्या तिन्ही चढाया मात्र यशस्वी ठरलेल्या आहेत. या ठिकाणी आमच्या गावचे मंडळजी कांबळे यांच्याकडून आमच्या मंडळाला 291 रुपयाची भरघोस अशी देण झालेली आहे. मंडळ त्यांच्या सदस्य ऋण्या सदस्य आभार आहे धन्यवाद. बघूया संतोष भोई संतोष भोई संतोष भोई आणि मला वाटते या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खरोखर अगदी रोमांचक असा पकडीचा नमुना आणि करांचा नमुना मात्र पेश केला तो वांदे संघानं. खरोखर इंद्रगाव संघाला अगदी खरोखर मित्रांनो वांदे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते की पकडी सुद्धा यशस्वी छोटीनं सुद्धा कमाई केलेली आहे. बघूया आणि दोन गुण मिळाले आहेत दोन गडी बाद केलेले आहेत सुंदर चढाई. मित्रांनो अजूनपर्यंत ज्या चढाया झाल्या वांदे संघाकडून त्या चारही चढाया मात्र अगदी सफल आणि चारही चढायांना मात्र यश मिळाले. खरोखर अतिशय मजबूत आणि भक्कम स्थितीमध्ये आहे तो वांदे संघ. मित्रांनो खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचा हा सामना. बघूया खरोखर अतिशय रंगतदार सामना वांदे संघाच्या 8 गुण आहेत इंद्रगाव 2. बघूया दोन गडी बाद केली सुंदर चढाई आणि खरोखर वांदे संघानं मात्र चढाईमध्ये एवढी सफलता दाखवलेली आहे की खरोखर अतिशय
अंतर्गत संघ पूर्ण हदरून गेलेला या चढाईमध्ये अंतर्गत संघाची एकही यशस्वी कामगिरी झालेली नाही. नितीन वाळगेंचं काय लॉट आणि खरं तर नितीन वाळगेंना पुन्हा एकदा मजा दुरवलेला आहे की कौतुकर तीन गाडी बात केलेले आहेत तीन गाडी बात केली नितीन वाळगेंना धन्यवाद आणि खरं तर या ठिकाणी